नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीखंड तयार करणार आहोत गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडव्याच्या वेळी सर्वच जण घरी श्रीखंडचा हा खास भेद आखतात श्रीखंड म्हटलं की सगळ्यांना वाटतं की श्रीखंड बनवणे खूप अवघड आहे असे काही नाही श्रीखंड अतिशय सोप्या पद्धतीने बनवले जाते मी दाखवल्या पद्धतीने जर तुम्ही श्रीखंड बनवले तर अगदी बाजारापेक्षाही चांगले हे श्रीखंड बनेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर रेसिपी सुरू करूया श्रीखंड बनवण्यासाठी आपण फुल क्रीम दूध घ्यायचे आहे मी गोकुळ दूध घेतलेलं आहे तर आपण हे गोकुळ दूध एक लिटर घेतलेलं आहे फुल क्रीम दूध घ्या कोणतेही दूध घेतलं तरी चालेल पण फुल क्रीम पाहिजे त्यामुळे श्रीखंड टेस्टी बनते इथे आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही अर्धा लिटर दुधापासूनसुद्धा श्रीखंड बनवू शकता आपण हे दूध गरम करणार आहोत पण गरम करण्यासाठी आपण दुधामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता दूध चांगलं गरम करायचं आहे दूध आपण गरम करायला गॅसवरती ठेवलेलं आहे दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे पाहू शकता दुधाला एक उकळी आलेली आहे गॅस आपण स्लो करूया आणि अर्धा मिनटं आपण हे दूध उकळूया अर्धा मिनटं झालेलं आहे दूध व्यवस्थितपणे शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि दूध थंड होऊ देऊया दूध एकदम थंड नाही करायचे तर दूध थोडेसे कोमट पाहिजे म्हणजे आपण हात लावू शकतो इथपर्यंत आपण दूध कोमट करून घ्यायचे आहे चमचा फिरवल्याच्या नंतरसुद्धा यामध्ये वाफ येते म्हणजे दूध कोमट आहे एकदम थंड करायचे नाही आता यामध्ये आपण दही घालणार आहोत दोन मोठे चमच मी दही घालत आहे तुम्हाला श्रीखंड जर आंबट हवे असेल तर यामध्ये आंबट दही तुम्ही घाला पण काही जणांना आंबट श्रीखंड आवडत नाही तर त्यांनी साधे दही घालावे बाजारातून आपण जेव्हा श्रीखंड आणतो ते जरासं आंबट असतं तर इथे आपण दोन चम्मच दही दुधामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून दिलं आहे तर आपण आता याचं दही बनणार आहोत रात्रभर आपण हे ठेवून देऊया तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे दूध ओपन पाहूया तर यामध्ये दही तयार झालेलं आहे फुल क्रीमचं दही असल्यामुळे ते खूप टेस्टी बनतं तर आता लगेच आपण श्रीखंड बनवायला घ्यायचं नाही तर दोन तास तरी आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण श्रीखंड बनवायला घेणार आहोत तर दोन तास झालेले आहेत आणि आपलं जे दही आहे आपण फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि घट्ट असं आहे आपले दही तयार आहे पहा चमच्याने मी तुम्हाला दाखवते की हे दही किती घट्ट झालेलं आहे तर आता आपण या दह्यापासून श्रीखंड कसं बनवायचं ते पाहूया तर सर्वात अगोदर आपण एक टोप घेतलेला आहे त्यावरती आपण एक चालणी ठेवूया त्यावरती मी एक रुमाल ठेवत आहे आता हे सर्व दही आपण या रुमालावरती काढून घेणार आहोत यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सर्व पाणी आपल्याला दह्यातून काढायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व पाणी यामधून काढूया तर पहा यामध्ये किती पाणी आहे दाबून दाबून आपण याच्यातलं सर्व पाणी काढून घेऊया तर आपण दह्यातलं पाणी काढलेलं आहे अर्धा ग्लासपेक्षा पण जास्त यामध्ये पाणी होतं हे पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा चपातीचं पीठ म्हणताना वापरू शकता आता हे जे दहीचं पोटली आहे त्याच्यावरती जड भांडं ठेवायचं आहे दोन तास तरी ते जड भांडं ठेवायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघेल दोन तासानंतर आपण पाहूया आपला श्रीखंड बनवण्यासाठी चक्का तयार आहे एकदम कोरडा नाही करायचा जरासा ओलसरच पाहिजे पहा अशा पद्धतीने नरम असा हा आपला श्रीखंड बनवण्यासाठी चक्का तयार आहे आता हा सर्व चक्का आपण एका मध्ये काढून घेऊया रुमालाला जो चक्का लागला तोसुद्धा आपण काढून घेणार आहोत सर्व चक्का आपण या मध्ये काढलेला आहे आता याला तुम्ही चमच्याने किंवा मिक्सरमध्ये सुद्धा असं मिक्स करून घेऊ शकता मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालेल किंवा हाताने जरी तुम्ही त्याला अशा पद्धतीने मऊ केलं तरीही चालेल पाच मिनटं आपण अशाच पद्धतीने त्याला मऊ करून घेऊया तर पहा एकदम क्रीमी असा हा आपला चक्का तयार झालेला आहे पहा जसं क्रीम असतं केकचं अगदी तसंच हे तयार व्हायला पाहिजे आता चवीनुसार आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर मी साखर आपली जी घरची साखर आहे तीच मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे इथे आपला दीड वाटी चक्का तयार होता त्यासाठी मी एक वाटी पिटी साखर घातलेली आहे गरज पडेल तशी आपण आणखीन यामध्ये पिटी साखर घालणार आहोत तर इथे आपण व्यवस्थितपणे साखर मिक्स केली होती टेस्ट करून पहा जर असं वाटलं की कमी आहे ते आणखीन टाका तर आणखीन मी यामध्ये पाववाटी पिटी साखर मिक्स करत आहे पुन्हा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया काही जणांना श्रीखंड कमी गोड लागतं त्याने अशा पद्धतीने अगोदर थोडंसं साखर मिक्स करून पाहिजे आहे तर इथे आपण सर्व साखर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे अशा पद्धतीचं हे ट्रेक्चर पाहिजे आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिक्स करूया मी केसराच्या सात ते आठ काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यासुद्धा आपण यामध्ये घालूया केशरामुळे श्रीखंडाला रंग छान येतो आणि टेस्टसुद्धा छान येते आता हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर आपलं जे श्रीखंड होतं ते सफेद होतं पण जसं आपण त्यामध्ये केशरीचं दूध घातलं तसं आपल्या ह्या श्रीखंडाचा रंग हलका असा पिवळसर होणार आहे तर इथे आपण सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला आहे पहा अशा पद्धतीने आपले हे श्रीखंड आहे आता यामध्ये आपण इलायची पावडर घालूया इलायची पावडरनेसुद्धा खूप छान टेस्ट येते सर्वच आपल्या ज्या गोड रेसिपी असतो त्यामध्ये आपण इलायची पावडर न विसरता घालतो तर हे आपण पुन्हा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे श्रीखंड बनवणे अतिशय सोपे आहे फक्त त्याच्यामध्ये एक एक वस्तू व्यवस्थितपणे योग्य प्रमाणात मिक्स करणं गरजेचं आहे तर हे सुद्धा आपण मिक्स केलं आहे यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घालणार आहे जसं की मी बदामाचे काप करून घेतले होते ते बदामाचे तुकडेसुद्धा आपण यामध्ये घालूया काही वरती आपण सजवण्यासाठी ठेवणार आहोत त्याशिवाय मी यामध्ये पिस्त्याचे कापसुद्धा घालत आहे तुम्ही यामध्ये मनुकेसुद्धा घालू शकता पण जर मनोकी घालणार असाल तर थोड्याशा दुधामध्ये ते अगोदर भिजत ठेवा त्यामुळे छान टेस्ट येते तर हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचे आहे सर्व मिक्स झाल्याच्यानंतर एकदा चेक करून पहा व्यवस्थित गोड आहे की नाही एकदम भारी मस्त आपला हा श्रीखंड तयार झालेला आहे जसं आपण बाजारातून श्रीखंड आणतो त्यापेक्षाही छान हा श्रीखंड तयार आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत श्रीखंड तयार झालेला आहे पण ते आपण लगेच खाऊ शकत नाही तर त्याला आपण दोन ते तीन तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर खायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे श्रीखंड घरी बनवलेलं असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की ते आपल्याला खाण्यायोग्य आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा हे श्रीखंड घरी बनवलात तर माझी खात्री आहे, नेमी गरिद त्यावर्थ त्यावर्थ ले ले आहे, आहे। की तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने श्रीखंड घरीच बनवाल बाहेर तर तुम्ही श्रीखंड विसरून जाल आपण श्रीखंड सजवण्यासाठी बदाम आणि पिस्त्याचे काप त्यावरती टाकलेले आहेत आणि पहा किती मस्त आपलं हे श्रीखंड तयार आहे आवडली की नाही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद